संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातले हे बांबाडे बंधू गेल्या 10 वर्षांपासून बांबाडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा यासाठी झगडत आहेत. 2005 मध्ये कोकण रेल्वेनं मार्ग खोदाई आणि भरावासाठी गणू टोल्या बांबाडे यांची धामणी गावातली जमीन खोदण्यास सुरुवात केली. बांबाडे यांनी हरकत घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढली. राष्ट्रीय प्रकल्प होत असल्यानं बांबाडे यांनी देखील नंतर कोणतीही हरकत घेतली नाही. मात्र आपल्या स्वतःच्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी त्यांना झगडावं लागलं. गणू बांबाडे यांची दोन्ही मुलं रामचंद्र आणि चंद्रकांत यांनी गेली 10 वर्ष भूसंपादन विभाग आणि कोकण रेल्वेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवलेत. दरम्यान ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला. जिल्हाधिकारी कलेक्टर येऊन या ठिकाणी आम्हाला सगळं काय सांगितलं, बैठक घेतली आमची इथं की कलेक्टरने सांगितलं की तुम्हाला ह्या जागेचा तुम्हाला योग्य तर मोबदला त्या रेल्वेकडून दिला जाईल. तुमचा ज्यावेळी भरती होईल त्यावेळी तुम्हाला रेल्वेमध्ये घेतले. आणि आम्ही म्हटलं आम्हाला ताबडतोब घ्या, आमच्यात ही उत्पन्न साधन आमचं हे कलम जे आहे ते तुम्ही तोंडात आमचं उत्पन्न जाणते आम्ही जगायचं कसं आम्ही नाही ते त्यावेळी ते काय तुम्हाला घेऊ असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं. आणि त्यावेळी आम्हाला त्यावेळी दुसऱ्या दिवशी लगेच दिवशी आम्हाला 25,000 चेक दिला. तर आम्ही म्हटलं 25,000 कसे नाही ते त्याच्याकडे कृषी विभागाकडून त्याचं मूल्यांकन झालं. बांबाडे यांची 24 गुंठे जागा कोकण रेल्वेच्या प्रकल्पात गेली तर 18 कलम रेल्वे प्रशासनानं तोडून टाकली. या बदल्यात त्यांना मिळाला अल्पसा मोबदला. खर तर मोबदल्यासोबत त्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळणं देखील गरजेचं होतं. त्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र सरकारी बाबूंकडून त्यांची टोलवाटोलवी सुरू होती. आम्ही त्यावेळी म्हणणं लिहून दिलं की सदर तुम्ही कसा हा चेक कुठल्या स्वरूपात आम्हाला चेक तुम्ही दिलात त्याचा आम्हाला सविस्तर खुलासा मिळावा आणि प्रत्येक कलमामध्ये तुम्ही किती पैसे धरलेत याचा पण आम्हाला खुलासा द्यावा असं आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं. पण त्याचं आम्हाला काही उत्तर त्यांनी काही दिलं गेलं नाही. 10 वर्ष झाली 2005-5 पासून आता आम्ही हे 15 उजळ 15 आम्ही कॅपात मारतोय त्यांच्याकडं. भूसंपादनवाले रेल्वेकडे टाकल्याची रेल्वेवाड्या गेलं. आमच्याकडं आमचं काय जबाबदारी आमच्याकडं आमचं नाही ते भूसंपादनवाल्याचे. भूसंपादनवाले म्हणजे नाही त्यांनी मोजणीचे पैसे भरायला पाहिजेत. पैसे भरले की ते सगळं त्याची मोजणी होणार असे सगळे एकमेकावर सगळे ढकलायचे. हा खरं तर ह्याला 10 वर्षाचा गेली 2005 पासून ते आता 15 पर्यंत. आता खेपा मारून त्या ऑफिसरांनी आता आम्हाला पैसे आता आमच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. 8 लाख रुपये तो जे चेक आहे तो जमा केला आहे. आणि आता आम्हाला लँडरचा दाखला आहे तो लवकरात लवकर मिळावा. अजून काही आम्हाला 12 जूनचं नोटीस मिळालं नाही त्याच्यामुळे लँडरचा दाखला आहे तो मिळू शकत नाही. तो लवकरात लवकर मिळून मला नोकरीत समाविष्ट करून घ्यावं हीच माझी अपेक्षा आहे. अखेर चंद्रकांत बांबाडे यांनी आपली व्यथा झी हेल्पलाईनच्या टीमकडे मांडली. आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन कोकण रेल्वेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर गाठलं कोकण रेल्वेचं मुख्य कार्यालय. मात्र हे प्रकरण आपल्याकडे येत नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडे येत असल्याचं हेल्पलाईनच्या टीमला सांगण्यात आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूसंपादन विभागातल्या कोकण रेल्वे 1 कार्यालयाला भेट दिली. बांबाडेंची तक्रार त्यांच्यापुढे मांडली आणि त्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. भूसंपादन प्रकरणाच्या बाबतीत 12-2 ची नोटीस इश्यू केल्यानंतर फक्त त्यांचे जे दाखले इश्यू करायचे आहेत ते फक्त आपल्याकडे 4 पेंडिंग आहेत. त्यांची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर त्यांना अदा केली जातील. भूसंपादन अधिकारी यांच्याकडून 12-2 ची नोटीसही काढण्यात आलेली आहे. ही नोटीस बांबाडे यांना प्राप्त होताच प्रकल्पग्रस्तांचा दाखला बांबाडे यांना देण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय. मात्र जोपर्यंत बांबाडे कुटुंबियांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन ह्याचा पाठपुरावा करत राहील. कारण सवाल बांबाडे यांच्या हक्काचा आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया संगमेश्वर रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.